सो जर का कुणाला उतार वयामध्ये गुडघ्याचं दुखणं चालू झालं आहे, सो त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत ते बरं करण्यासाठी किंवा त्यातनं बरं होण्यासाठी? खूप चांगला प्रश्न विचारला. जेव्हा गुडघेदुखी चालू होते त्याचं सर्वप्रथम निदान करायला पाहिजे की कशामुळे गुडघे दुखत. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गुडघेदुखीची वेगवेगळी कारणं आहेत. इट कॅन बी आर्थरायटिस, इट कॅन बी इंजरी, इट कॅन बी बिकॉज डायट्री कमी तुमचं आहार आहे, किंवा काही टेंडिनायटिस आहे, बर्सायटिस आहे, काही तिथं त्या ठिकाणी सूज आहे, ग्रोथ आहे, तर खूप कारणं असू शकतात. तर सर्वप्रथम का गुडघा दुखतो आहे ह्याचं तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं, ऑर्थोपेडिक सर्जनकडनं निदान करून घ्या. एकदा ते निदान झालं की मग परत त्याला खूप वेगवेगळ्या उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. कुठल्या कुठल्या इलाज आहेत, कुठले कुठले आपण ट्रीटमेंट्स करू शकतो. नंबर वन इज फिजिओथेरपी अँड एक्सरसायजेस. मी ह्याला खूप महत्त्व देतो कारण फिजिओथेरपीनी एक्सरसायजेसनी बरेचसे गुडघ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. नंबर टू इज टेकिंग मेडिसिन्स. मेडिसिन्समध्ये खास करून पेन किलर्स तर आहेतच, पण त्याचा प्रमाण कमी करावा. त्याच्यापेक्षा कार्टिलेज रिजनरेटर्स आहेत, बायोलॉजिक्स आहेत, काही नवीन फायटोमेडिसिन प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, तर त्याचा वापर केला पाहिजे. नंबर तीन, जसं मी मगाशी सांगितलं की चेंज इन लाईफस्टाईल, ते करायला पाहिजे. नंबर फोर, मग वेगवेगळ्या मग आपण इंजेक्शन्सकडे जाऊ, ऑपरेशन्सकडे जाऊ शकतो आणि मग त्यांनी ट्रीटमेंट करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. एक महत्त्वाचं जे मी सांगायचं विसरलो इज फुटवेअर मॉडिफिकेशन्स. बऱ्याच वेळा काय होतं की पाय थोडेसे वाकडे झाले की गुडघ्याचं लोडिंग चेंज होतं. बायोमेकॅनिक्स, तुमचे जे पायातून गुडघ्यातून वजन जाते त्याचा ॲक्सिस चेंज होतो आणि गुडघेदुखी चालू होते. त्यामुळे पाय जर थोडेफार वाकडे होत असतील तर त्याला प्रॉपर फुटवेअर घालून तुमचं वेट बेअरिंग व्यवस्थित झालं पाहिजे. ही पण एक मोठी ट्रीटमेंट मोडॅलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे.